शरद पवार गटातले अनेक नेते अजूनही अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं तटकरेंनी म्हटलंय. मी तुम्हाला एक स्पष्ट सांगेल की 2024 लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेकडे फक्त चारच लोक राहतील आणि शरद पवार साहेबांची जी आता त्याने ते जे राष्ट्रवादी म्हणतात आहे ते किंचित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अजितदादा हे नेते असे आहेत की आपल्या संपूर्ण विकासाच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रोटेक्शन तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण ताकदीने मजबूत करण्याचा प्रयत्न करतील आणि अजितदादाच्या नेतृत्वामध्ये पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल. कारण अजितदादा हे सकाळी 7 पासून रात्री 1 वाजेपर्यंत आपल्या राष्ट्रवादीला टिकवण्याकरता रात्रंदिवस काम करतात आहे. त्यामुळे जेव्हा विकासाचे राजकारण येतं, एकनाथ शिंदे विकासाचे राजकारण करत आहे, आमचे नेते देवेंद्रजी जे या महाराष्ट्राला देशात क्रमांक 1 ते राज्य करण्याकरता काम करत आहे, त्यामुळे भाजपात पक्षप्रवेश होत आहे. तिनही पक्षात एवढे पक्षप्रवेश होणार आहेत की आपल्याला महाविकास आघाडी ही किंचित झालेली दिसेल किंवा निवडणुकीत उमेदवारसुद्धा मिळणार नाही.